एकदा जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तिथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचवण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटेसे होते. ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तिथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला, तू जंगली प्राणी, तुझा काय भरवसा? तुला सोडल्यावर तू मलाच खाऊन टाकशील. चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकऱ्याने त्याला मुक्त केले. परंतु तेव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरू केली. शेतकरी म्हणाला, मी तुला मुक्त केले, हाच का सहकार्याचा मोबदला? चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्या तिथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, हा एवढा मोठा चित्ता वाऱ्याच्या वेगाने पळणारा आणि हा एवढ्याशा जाळीत कसा अडकून पडेल? तू कोठे बोलतो आहेस? तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवलं हे खोटे आहे. हा संकटात फसू शकतच नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव, मग तो खरा का चित्ता हे पाहू. हे एकूण चित्ता हे घमंडित गेला. तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्या क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, अरे मित्रा, आता तरी पळ, नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल. तात्पर्य, जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवू नये. चांगले नाही, ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाही.